नमस्कार, मी ऐश्वर्या गावडे, ए टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. महेश नवमी निमित्त पाथर्डीतील माहेश्वरी समाजातर्फे शहरात 4 दिवस सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाथर्डी येथील महेश नवमी उत्सव माहेश्वरी समाजाकडून विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. नवमीच्या ज्येष्ठ महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या 9व्या दिवशी महेश नवमी साजरी केली जाते. भगवान शिव यांच्या आशीर्वादाने माहेश्वरी समाजाची उत्पत्ती याच दिवशी झाली. या निमित्ताने पाथर्डी माहेश्वरी समाजाच्या वतीने 4 दिवसीय सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील स्त्रियांसाठी विविध आजारांवरती मार्गदर्शन, रक्तदान शिबिर, हाडातील कॅल्शियम तपासणी शिबिर, ज्येष्ठ व्यक्ती आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, सामाजिक विषयांचे व्याख्यान, ढोलपथक आणि भजनी मंडळांच्या वाद्यांवर शंकर पार्वती प्रतिमेची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. या मिरवणुकीची सांगता माहेश्वरी श्रीराम मंदिरात महाआरतीने संपन्न झाली. या उत्सवाला मोठ्या आनंदाने आणि भक्तीने साजरा करण्याचे प्रत्येक माहेश्वरीचे कर्तव्य आहे. तथापि हा उत्सव समाजाच्या उन्नतीसाठी आणि एकतेसाठी खूप महत्वाचा मानला जातो. महेश नवमी उत्सव म्हणजे शिव आणि माता पार्वती यांच्याशी समर्पित असल्याचे मानले जाते. माहेश्वरी समाज सर्व क्षेत्रात अग्रेसर असून गावाच्या विकासामध्ये मोठे योगदान दिसून येते. संघटित झाल्याशिवाय कोणतीच गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही याची जाणीव सर्व समाजाला झालेली आहे. आपल्या हक्कासाठी संघटित होतात, विविध मागण्यांसाठी प्रश्न मांडतात. हे कार्य मर्यादित न राहता ज्या त्या समाजाच्या नेतृत्वाने सर्वच समाजातील उन्नतीबरोबर विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करावे असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले. यावेळी डॉक्टर आरती जायभाय, शिरीष लोया यांनी आपल्या व्याख्यानाने उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिन बजाज, गणेश बाहेती, डॉक्टर विलास बाहेती, अशोक मंत्री, महेश बाहेती, जगदीश लोहिया, गोविंद लाहोटी, पुरुषोत्तम हारकूट, सागर बाहेती, जगदीश बाहेती, मुकुंद लोहिया, मोरेश्वर तारे आदींनी परिश्रम घेतले, तर डागा परिवाराकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रतिनिधी अमोल कांक्रिया, ए टी व्ही न्यूज, पाथर्डी.